महाराष्ट्रामध्ये भरपूर समस्या निर्माण आहे, रोड व्यवस्थित नाही आहे, पाण्याच्या प्रश्नाचा प्रॉब्लेम आहे, लाइटिंगचा प्रॉब्लेम आहे, जनतेचे सर्व प्रश्नाचा प्रॉब्लेम आहे. परंतु जे हे सरकार फक्त यांचे यांचे खात्याअंतर्गत आणि जवळच्या माणसाचेच कामं करून घेत आहे. 10 पैकी किती नंबर देणार तुम्ही? 10 पैकी या सरकारला 0 नंबर देणार मी. साहेब, अतिवृष्टी झाली, अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांचं हातात कुठलंही पीक आलं नाही. सरकारने 1-1, 2-2 हजार रुपये प्रत्येकाच्या अकाउंटला जमा केले आणि लाईट बिल पाठवले 10-10 हजार रुपये शेतकऱ्यांना. तर या प्रकारचे शेतकऱ्या गव्हर्नमेंटचं काम चालू आहे. 10 पैकी किती गुण देणार तुम्ही? 10 पैकी 4 गुण देईन. वर्षामध्ये एक महत्त्वाची गोष्ट सरकारने एक चांगली केली, ती म्हणजे कोविड काळामध्ये मदत केलेली आहे. आणि महाराष्ट्रामध्ये कधी नव्हे तर भारतामध्ये सर्वात जास्त डोसेसचं चांगलं प्रमाण गेलं. लसीकरणाचा जो वेग होता, जो मंदावला होता, त्याला कुठेतरी ब्रेक लागलं होतं. आणि आता ह्या दिवसामध्ये पुन्हा त्यांनी काहीतरी नवीन दिशा दिलेली आहे. 10 पैकी किती गुण देणार तुम्ही? 10 पैकी जवळपास मी त्यांना 6 गुण देऊ. सगळ्यांचीच तारांबळ उडालेली आहे. एकीकडे शिक्षकांचा प्रश्न आहे, एकीकडे एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न आहे, एकीकडे शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. आणि कोणी असं संतुष्ट नाही आहे की या सरकारपासून की आपल्याला काही लाभ मिळेल म्हणून. तुम्ही किती गुण देणार सरकारला? 10 पैकी 0. कोरोना के जो पेशंट थे वो जरा बहुत अच्छे हो गए, और उसके बाद महाराष्ट्र के अंदर शेतकरी और फिर अकाली बारिश जो आ रही, उससे लोग जो पीक निकालने का है, निकलने का था, वो एंड टाइम पे बारिश आने से वो लोग परेशान, तो उनकी ज़्यादा से ज़्यादा मदद करना चाहिए गवर्नमेंट ने. और उनके जो पीक है उनके जल्दी जल्दी कलेक्टर से मालूमत मंगा के उनको पैसा भरपाई करना चाहिए. आप 10 में से कितने अंक देना चाहेंगे? 7 नंबर. शासनानं शेतकऱ्यासाठी तरी एक चांगलं पाऊल उचलावं, म्हणजे ते बिचारे अहोरात्र कष्ट करूनसुद्धा शासन त्यांच्याकडे दुर्लक्ष करते. आणि जे विमा पीक विमा जो होता, त्या पीक विम्यातसुद्धा विमा कंपन्यांनी भरपूर भ्रष्टाचार केला आहे आणि शेतकऱ्यापर्यंत विम्याचा मोबदला मिळाला नाही.